subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आमदार मंदा म्हात्रेंनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट आणल्यानंतर त्यांच्या पदरी पुन्हा एकदा यश। सीबीडीतील शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या भूखंडाचा दर 50% कमी होणार। पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील नागरिकांना दिला दिलासा। नवी मुंबई सीबीडी सेक्टर 15A येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या भूखंडाचा सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेला लावलेला दर हा 50% कमी करण्यात यावा याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विधान भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली। यावेळी बेलापूर मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, उपायुक्त जयदीप पवार, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कैलाश शिंदे, मुख्य नियोजनकार वेणू गोपाल, मिथिलेश पाटील, नगरविकास सचिव नितिन दळवी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून सदर भूखंड सवलतीच्या दराने देण्याचे व मान्यता प्रदान करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको प्रशासनास दिले। तसेच सदरबाबत मॉडेल तयार करून वार्षिक खर्चाचा तपशीलासह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले। त्यामुळे लवकरच नवी मुंबईमध्ये शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीने नगरविकास मंत्री व पालकमंत्र्यांचे आभार मानले। तसेच मंदा म्हात्रेंनी आपल्या 2 वर्षाच्या आमदार निधीतून काही ठराविक रक्कम देणार असल्याचे आवाज टुडे चॅनलशी संवाद साधत असताना सांगितले। नवी मुंबईमध्ये महापालिकेचं मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल होण्यासाठी आम्ही शिडकोकडे भूखंड मागितला होता, पण शिडकोने 30,000 रुपये दर लावल्यामुळे आज आम्ही पालकमंत्र्यांना 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं बैठकी संदर्भात की एक बैठक घेऊ या कॉलेजला आणि मेडिकल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलला जो भूखंड आहे त्याचा दर 50% कमी करण्यात यावा असं मी पत्र दिलं होतं। त्याच्यावर आज बैठक लागली। आज पालकमंत्र्यांनी आपल्या विधान भवन मंडळामध्ये त्यांच्या दालनात मिटिंग घेऊन या मिटिंगला पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगरजी, त्यांचे उपायुक्त पवारजी, त्याच्यानंतर कैलाश शिंदे जॉईंट MD, त्याच्यानंतर बरेचसे जण असे अधिकारी सगळे आले होते आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती पालकमंत्र्यांनी घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी। आणि शिंदे साहेबांनी तिथे आदेश दिला की ताबडतोब तुम्ही या दर जो आहे लावलेला तो कमी करण्यात यावा, कारण हे हॉस्पिटल आपण कमर्शियल नाही तर गरीब लोकांसाठी चालवणार आहे, तर या गरीब लोकांसाठी पालिकेला एवढा मोठा भूखंड देताना 50% तरी हा दर कमी करून देण्यात यावा असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले। आणि त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण आराखडा जो विकासाचा जो तुम्ही बनवणार आहात हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचा तो ताबडतोब तुम्ही मला आणून दाखवा असं पालिका आयुक्त अभिजित बांगर साहेबांनाही त्यांनी निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत। आणि ह्या कामामुळे आपल्या नव्या मुंबईकरला एक फार मोठा दिलासा मिळणार आहे मेडिकल कॉलेज अँड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल। आपण आता बघितलंच आहे की युक्रेनमध्ये जी मुलं गेली होती शिक्षणासाठी की भारतामध्ये 1-1 कोटी 1.5 कोटी त्यांना भरावं लागतं मेडिकलसाठी, पण तिथे 20-25 लाखामध्ये त्यांना मेडिकलचं शिक्षण मिळतं, पण आज आपल्या पालिकेचं मेडिकल हॉस्पिटल उभं राहिलं कॉलेज तर कित्येक मुलांना त्याचा दिलासा मिळणार आहे। आणि हे मी त्यांना सांगितलं की आज इतके विद्यार्थी तिथे जाऊन शिकतात, पण आपल्या राज्यात आपल्या देशात जर चांगली मेडिकल कॉलेज उभी राहिली मोठमोठ्या कंपन्यांनी केली तर अनेक गोरगरीब विद्यार्थी भारतातच शिकू शकतील, तर महाराष्ट्रात शिकू शकतील असंही मी माझी बाजू त्यांना मांडलेली आहे। आणि त्यांनी ते सगळं ऐकून त्यांनी आदेश दिलेले आहेत। मी नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आभार मानते। काही तुम्ही आधीपासूनच हे ट्राय करत होते ऍक्च्युली दर कमी करायचं आणि आता पालिकेचे पण पैसे वाचणार आहे, याच्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? ते असं आहे की कुठलं पण दर कमी करताना त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज असतात, त्या प्रत्येक डिपार्टमेंटला विचारावं लागतं त्याचे नॉर्म्स काय आहेत, शाळेला देताना नॉर्म्स काय आहेत, खेळाचे मैदान देताना नॉर्म्स काय आहेत, किंवा जे सायन्स पार्क घेतलं त्याचे नॉर्म्स काय आहेत, हॉस्पिटलला ओपन प्लॉटला नॉर्म्स काय आहेत, किती जागा कुठल्या एरियात आहे, त्याला ते सगळं बघूनच
मग त्याचं आता ते किती कमी करणार, काय कमी करणार आणि किती पैसे द्यावे लागणार ते आता अधिक बजेट तयार करून पालिकांच्या पालकमंत्र्यांना देतील. पण त्यांनी निर्देश तर दिलेले आहेत की सगळे नॉर्म्स बघून जितके जास्तीत जास्त हा दर कमी करून देण्यात यावा आहे हॉस्पिटलच्या ठिकाणी. गोरगरिबांसाठी हॉस्पिटल होत आहे आणि माझाच प्रयत्न होता पहिला याच्यामध्ये की बेलापूरला मेडिकल कोरोना झाल्यानंतर जी आपली परिस्थिती प्रायव्हेटमध्ये 10-20 लाख रुपये जे हॉस्पिटलचं बिल येत होतं त्यावेळी या हॉस्पिटलची गोरगरिबांसाठी खूप उणीव वाचली आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न सुरू होता. पण पालकमंत्र्यांनी खूप चांगलं डिसिजन घेतल्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतंय जे 50% तरी आता कमी होणार, 50% कमी झालं तर पालिकेला त्याचा फायदा होईल कारण बांधकामाला शेवटी खूप पैसे लागणार आहेत. तर त्यासाठी जागेत कमी झाले तर बांधकामाला त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं आणखीन काम करता येईल असं वाटतं. आणि माझा सुद्धा जो आमदार निधी आहे जो मला वर्षाला 4 कोटी रुपये मिळतो आम्ही सगळ्याच 1-2 वर्षात तिथे तो पैसे आम्ही हॉस्पिटलला देऊ शकतो. साहेबांना सांगितलं मी CSR फंड आहे, जेवढ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या आपल्या इथे तर CSR फंड आणू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पालिकेला जास्तीत जास्त कमी पैशामध्ये चांगलं हॉस्पिटल आणि कॉलेज कसं उभारायला यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की सरकार कोणाचे असले तरी मंदा म्हात्रे काम करून घेतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसे सह प्रिया पुष्प यांचा रिपोर्ट आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.